नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एसएल शेती म्हणजेच असल शेती। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप चांगला व्हिडिओ होणार आहे हा। आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ते जे खाली जे सबस्क्राईब नावाचं लाल कलरचं बटन दिसत त्याच्यावर क्लिक करा। हां, ते लाल कलरचं दिसलं मित्रांनो, सबस्क्राईब करा। पुढे येणाऱ्या घंटीला पण क्लिक करा। अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो। जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जास्त पावसामुळे या ठिकाणी खूपच नुकसान झालेलं आहे, आणि या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याचविषयी थोडीशी माहिती देणार आहे मित्रांनो। तर मागच्या 8-10 दिवसापासून आपण पाहतो आहोत की खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे, आणि या अनुषंगाने असं कोणतंच पीक नाही की त्याचं जे नुकसान जे आहे ते झालेलं नाही। मित्रांनो, सध्याची परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यांसाठी खूप वाईट आहे असं मी तरी म्हणेन। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवग्या संबंधित आहे, जसं की आपलं चॅनलचं नावच आहे एसएल शेती। मित्रांनो, नवीन जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, पुढे येणाऱ्या घंटीला पण क्लिक करा। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो। तर झालं असं की या ठिकाणी तुम्ही झाड पाहू शकता, ठीक आहे। या झाडाकडे बघून तुम्हाला असं काय वाटतं की काय झालं असं, तर कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला। तर जास्त पावसामुळे ह्या झाडाला जे आहे ते आता हे जे फटा दिसतो आहे याला फक्त शेंडा राहिलेला आहे मित्रांनो, तो पण कसला तरी वाकडा तिकडा झाला आहे, आणि याला एकही पान नाही किंवा याला एकही फांदी सब फांदी राहिलेली नाही। तर त्याचं कारण जे आहे मित्रांनो, ते कारण आहे जास्त पाणी, आणि पाऊस तर पडलेलाच आहे मित्रांनो। तर पाऊस पडल्यानंतरचा जो आता ह्या 2 दिवसामध्ये तर वातावरणामध्ये खूपच मोठा बदल झालेला आहे मित्रांनो। तर तुम्ही काय करायचे की वातावरणातील बदल लक्षात घेता या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे मित्रांनो। प्रत्येक कोणत्याही पिकामध्ये तर खास करून शेवग्याची काळजी तुम्हाला अशी घ्यावी लागणार आहे की करपनावाचा रोग जो आहे तो या ठिकाणी पडत आहे मित्रांनो। तो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे अशा प्रकारे करपा पडल्यामुळे काड्या ज्या आहेत किंवा फांद्या ज्या आहेत ते करपून जात आहेत मित्रांनो, आणि झाड वाया जाणे सुद्धा शक्यता आहे मित्रांनो। तर हा जो प्लॉट आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे याला पाणी लागलेलं आहे असं मी म्हणेन, आणि जर पाणी लागलं असेल किंवा पानं जर पिवळे पडले असतील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी 1846 ड्रिपमधून किंवा असं तुम्ही त्याच्या बुडाला असं त्याचं लिक्विड करून सोडायचे, आणि ड्रिप जर केलेलं असेल तर त्यामध्ये ड्रिप वाटेसुद्धा खतं सोडायचे आहेत। तर कोणते खतं सोडायचे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, कोणते कोणते खतं सोडायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला मी उत्तर देईल मित्रांनो। आणखी एकदा विनंती आहे की तुम्ही जर खरंच शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे खरंच पुढे येणाऱ्या घंटीला पण क्लिक करा। अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, कारण सध्याची परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यांसाठी खूप वाईट आहे असं मी म्हणतो, ठीक आहे। तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तुमचा जर व्हिडिओ बनवत असाल तुमच्या शेतीचा किंवा कायाचा तर मला एक कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुमच्या प्लॉटवर येऊन जाईन मित्रांनो व मार्गदर्शन तुम्हाला मिळून जाईन। धन्यवाद।